धन्यवाद। धन्यवाद विजय पाटील आणि अभिनंदन दिगंबरजी पाटील, अभिनंदन गौतमजी पाटील, अभिनंदन क्रिशा इलेव्हन धामणगाव, अतिशय सुंदर खेळ तुमच्या वतीने आज आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळालेला आहे। तर यानंतर जो सामना आपण पाहतो या ठिकाणी निर्मी स्पोर्ट विरुद्ध मायरा इलेव्हन या दोन संघादरम्यान ही लढत असेल। निर्मी स्पोर्ट संघाला मात्र नक्कीच नाणेफेकी गमावली आणि त्याचमुळे त्याला मात्र प्रथमदा फलंदाजी करण्यासाठी मात्र या ठिकाणी आमंत्रित केले गेलं आणि सलामीची जोडी तुम्ही या खेळपट्टीवरती पाहू शकाल। स्ट्रायकिंग एंडला पाहू शकाल किरण आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला पाहिलं तर फलंदाज सुधाकर आहे आणि षटकाला नेहमीच प्रमाणे पॉवर प्ले स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून त्याची वर्णी लागलेली आहे या लीग मध्ये अर्थात पप्पू मालिक। यानंतर महाकाल इलेव्हन आणि मायू इलेव्हन या दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे नाणेफेकीसाठी। महाकाल इलेव्हन विरुद्ध मायू इलेव्हन, इथे मात्र पाहू शकाल शप्पल होऊन या ठिकाणी पाहिलं तर टर्न करण्याचा प्रयत्न अगदी शॉर्ट फाईलकडे मात्र शत्रशिक होते आणि पाहू शकाल या ठिकाणी चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली। हो नक्कीच जे आपण गोलंदाज पाहतोय सर्वांनी पप्पू चटमाली यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये सुद्धा आम्हाला चांगलं योगदान एकेत लाभलेलं आहे। जे आपण करंडक पाहतोय मानाचा करंडक पहिल्या क्रमांकापासून तर चौथ्या क्रमांकापर्यंत जे आम्हाला पप्पू चटमाली यांच्या वतीने मात्र दिलेले आहेत त्यांच्या सुपुत्र अर्थात रुद्र रुपेश माली यांचं सुद्धा मात्र चांगलं योगदान आहे। ओव्हरपिच चेंडू टॉप एच चेंडू हवेत स्वतः गोलंदाज नव्हे तर यष्टीरक्षक हिमेश माळी चेंडूचे खाली आणि वीर उर्फ लाल्याबाई जर याने एक झेल जरी पकडला तर डोंबिवलीचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय सुरेश पाटील आणि प्रभाकर एंटरप्राइजेसच्या वतीनं ॲडी यांच्या वतीनं तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राईज आहे। म्हणजे एक झेल पहा किती महत्वाची आहे। खेळाडूंचा मात्र नक्कीच या ठिकाणी प्रोत्साहन वाढवण्याचं कार्य या धामणगाव प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे होणं गरजेचं सुद्धा आहे। जो आपला आवडीचा खेळाडू असतो, जो आपला फेवरेट खेळाडू असतो त्याचा आत्मविश्वास वाढवणं सुद्धा फार गरजेचे असतात। परंतु या ठिकाणी पाहू शकाल संधी होती फलंदाजाकडे परंतु संधीचं सोनं करता आलं नाही। ओ माय गॉड डायरेक्ट हिट झालं आणि त्याच मुले ऑन फील्ड पंचाने आता मात्र तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे सुस्थीवरी। तिथे मात्र कुठेतरी धाव करण्याचा प्रयत्न झाला होता आणि अशा प्रकारचे क्षण आपण कधी कधी वीरेंद्र सेहवागच्या माध्यमातून सुद्धा घडताना पाहिलेले आहेत आणि पाहू शकाल ओ बॅटर बात फलंदाज बात बॅट ग्राउंडीत झालीच नाहीये हवेत होती आणि काय हिमेश मालीने मात्र त्या ठिकाणी नजारा दाखवलाय। असं वाटतं की याच्या स्वप्नात मध्ये सुद्धा मात्र त्यांनी पाहिले नसेल की मी या सामन्यामध्ये अशा प्रमाणे बाद होईल आणि म्हणूनच क्रिकेटला मित्रांनो म्हटलंय की अनिश्चितने भरलेला केला आहे। कधी काय घडेल आणि काय घडणार आहे याची आपण भविष्यवाणी करू शकणार नाहीये। फलंदाज बाद झाला या ठिकाणी पाहू शकाल प्रथमदा सुधाकर बाद झाले होते त्यानंतर लैलेश आले होते ते सुद्धा मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झाले आणि आता मात्र श्रीनाथ मैदानावरती आलेले आहेत स्वतः संघनायक आहेत। धावफलक्यावरती धावा तुम्ही पाहू शकाल दोन गडी बाद एक आणि पहिल्या षटकाचा खेळ सुद्धा संपन्न झालेला आहे कारण पहिल्या ओव्हरमध्ये जर दोन फलंदाज बाद झाले तर ती ओव्हर मात्र या ठिकाणी कम्प्लीट होत असते असं या स्पर्धेचा नियम आहे आणि जबरदस्त सुरुवात पहिल्या षटकामध्ये पप्पू माळी यांच्या वतीने पाहायला मिळाली कारण फक्त एकच धाव खर्च केली आणि प्रमुख एक गडी सुद्धा त्याने मात्र बाद केला आणि त्याचमुळे आता मात्र दोन फलंदाज खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला म्हणतात की बाजूला किरणला तुम्ही पाहू शकाल आणि दुसरीकडे स्वतः संघनायक आहे श्रीनाथ आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज सूरज गुलवी ज्याने ही स्पर्धा नक्कीच गाजवली आहे असं म्हणावं लागेल। चेतन ठाकरे नंतर आपण जर विचार केला तर हिमेश माली असतील भावेश असतील त्यानंतर सूरज गुलवे असतील आणि त्याची हेअरस्टाईल पहा अगदी वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना लाजवणारी हेअरस्टाईल त्याची आहे कॅरिबियन स्टाईल आहे आणि त्याच अनुषंगाने तो मात्र या ठिकाणी स्पेल हाताळेल का आपल्या संघासाठी।
चला खेळायला आपण सुरुवात करूया, कारण आज नॉन स्टॉप क्रिकेट आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळवायचं आहे, जास्तीत जास्त सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. ओ थोडासा फ्लाय दिला, ओ माय गॉड, कार्बन कमल कॅच, पप्पू माली यांच्या जबड्यात तो चेंडू मात्र गेला आणि काय जबरदस्त कलेक्शन केलाय आणि त्याचा सेलिब्रेशन पहा. रिप्ले मध्ये पाहू शकाल अगदी फ्लॅट डिलिव्हरी खोदून करण्याचा प्रयत्न होता, परंतु मिडॉपला पहा अतिशय सुंदर चांगल्या दर्जाचा हा झेल आणि काय सुंदर हे दृश्य आपण पाहतोय. अप्रतिम खेळ सुरू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये मायरा इलेव्हन संघाच्या वतीनं. डिंबोलीचे समाज सेवक सरमणी सीतारामजी गुलवी यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत आणि खास करून स्पेशालिस्ट निर्वी स्पोर्ट्स संघाला सुद्धा त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद सीतारामजी गुलवी साहेब, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. काय जबरदस्त मात्र यांनी खेळ ज्याप्रमाणे गोलंदाजी होती त्याच अनुषंगाने मात्र गोलंदाजांना मात्र पूर्णपणे आउट फील्डमध्ये क्षेत्ररक्षणाची साथ मिळत असते आणि जर अशा प्रमाणे जर खेळ झाला तर गोलंदाजाचा कॉन्फिडन्स जो आहे तो मात्र द्विगुणित होत असतो आणि तेच दृश्य आता मात्र सूरज गुलवीच्या बाबतीत आपल्याला घडताना पाहायला मिळत आहेत. तो फक्त हेअरस्टाईल म्हणून तो लौकिक नाहीये तर त्याच्या खेळाडू सुद्धा मात्र तो आपल्या क्रीडा रसिकांना आपल्या जे मात्र फास्ट फॉलोइंग आहे त्यांना मात्र नक्कीच या ठिकाणी खुश करण्याचा तो प्रयत्न करतोय. फलंदाज जतीन भुईर आलाय आणि जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तरी सुद्धा 3000 रुपयाचं पारितोषिक सूरज पाटील आणि प्रभाकर एंटरप्राइजेसच्या वतीनं. क्या बात आहे, म्हणजे म्हटलं तर आपण जतीन भुईरची सुद्धा मात्र फॅन फॉलोइंग खूपच दूरवरची आहे, खूपच त्याचा नेटवर्क लॉंग आहे असंच म्हणावं लागेल, कारण त्याच्या खेळीवरती पाहिलं तर अनेक अनेक प्रकारचे त्यांना मात्र पारितोषिक या ठिकाणी लावले जात आहेत. परंतु पाहिलं तर पहिला चेंडू खेळत असताना मात्र निर्धाव चेंडूचा त्याने खेळ त्या ठिकाणी चेंडूचा फेस केला आणि सूरज गुलवी अतिशय चांगल्या लेंथवरती गोलंदाजी हातालतोय. इथे मात्र अगदी फलंदाजाला ब्लॉक केलं पूर्णपणे, तिथे मात्र या ठिकाणी पाहिलं तर आमंत्रित केलं होतं की या तुम्ही माझ्या पेंडूवरती मोठा फटका सजवा, परंतु पायांची हालचाल झाली नाही. रिप्लेमध्ये नक्कीच आपण पाहू शकाल आणि त्याच अनुषंगाने मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडूची मात्र सांगता आपण पाहिली आणि या प्रीमियर लीगमध्ये दोन मला एस टी रक्षकांनी नक्कीच इम्प्रेस केलाय, हिमेश माली आणि तद्नंतर भावेश. अगदी क्लोज विकेट किपिंग त्यांची आपण या पूर्ण प्रीमियर लीगमध्ये पाहिलेली आहे. जणू काही आंतरराष्ट्रीय ज्या अनुषंगाने आपण यष्टीरक्षण होत असतो त्याच दर्जेचं यष्टीरक्षण या दोन्ही खेळाडूंनी आज या स्पर्धेमध्ये दाखवलं आहे, त्यात काही तिलभर सुद्धा शंका नाहीये. आतापर्यंत धाव फलक्यावरती फक्त एकच धाव आहे आणि ती एक धाव जोडण्याकरता तब्बल 3 फलंदाज बाद झाले आणि तिन्ही फलंदाजांना खातं उघडता आलं नाहीये. बिकट परिस्थिती नेरवी स्पोर्ट संघाची. इथे मात्र पुन्हा एकदा ब्लॉक खोलमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा हिमेश स्वतः यष्टीरक्षक चेंडूवरती झेपावले होते आणि त्याला मात्र नक्कीच कुणीतरी चेंडू एष्ट्यांवरती त्यांना निशाणा साधण्याचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु स्वतःला मात्र त्यांनी आवरलं, कंट्रोल केलं. तुम्ही पाहू शकाल आमचा हा मुख्य व्यासपीठ, सरमणीय महिषदादा बाळी सध्या व्यासपीठावरती आनंद घेत आहेत, त्यांच्या सोबतीला पाहू शकाल इतर पाहुणे सुद्धा मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं करूया आपण हार्दिक स्वागत. पावलांचा वापर पुन्हा मात्र या ठिकाणी वारंवार सूरज गुलवी फ्लाईट ते डिलिव्हरी वारंवार हाताळतोय आणि त्याच अनुषंगामध्ये फलंदाजांना कमीत कमी संधी मिळते या मोठे फटके खेळण्याची आणि त्याच अनुषंगाने आतापर्यंत एकही फलंदाजाला सीमारेषा ओलांडता आली नाहीये. वेगाने ऑन साईडला वारे वाहत आहेत परंतु त्याचा मात्र एकही फलंदाजाला योग्य तो मात्र त्या ठिकाणी फायदा उचलता आला नाही, याचं कारण अचूक लेंथवरती गोलंदाजी मायरा स्पोर्ट्स संघाच्या वतीने आपण पाहतोय. म्हणजे आपण जर पाहिलं तर जे श्याम भुईर आहेत त्याने मात्र परफेक्ट या संघाची बांधणी केलेली आहे असंच म्हणावं लागेल. हा फटका कडक आहे अगदी फेसबुक कमेंटमध्ये जर म्हणायचं झालं तर, परंतु गॅप सिलेक्शन चुकीचे होतं कारण लॉंग ऑफकडे शत्रशिक होते आणि त्याच अनुषंगाने मात्र चांगला चेंडूला मात्र फील केलं, चांगली फेक केली आणि शेवटच्या चेंडूवरती फक्त एकच धाव पाहायला मिळाली आणि अशा रीतीनं दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 3 गडी बाद 5, पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 1 आणि दुसऱ्या षटकामध्ये आल्या 4. यानंतर जो सामना असेल दोन्ही संघाला विनंती करतो की आपण पूर्णपणे रेडी राहायचं आहे, महाकाल 11 विरुद्ध मायू 11. एकदम
त्याला नाव काय म्हणा तू? जतीन भोईर लाल्या लाल्या नाही नाही जे पैसे लावले त्याला नाव काय? सुरज पाटील आणि प्रभाकर एंटरप्राइजेस. तिसऱ्या षटकात मात्र सुरुवात करतोय गोलंदाज हरीश पाटील आहेत. ओ काय सुंदर शत्रक्षण, जणू काही नेम धरण्यामध्ये अगदी त्या ठिकाणी व्यस्त आहेत आमचे पप्पू शेटमाली. शॉर्ट इष्टकवरला होते, चांगली फिल्डिंग त्याच्याकडून पाहायला आली. दोन्ही संघामध्ये आपल्याला जतीन भुईर या नावाचा खेळाडू पाहायला मिळतोय. एका जतीन भुईरने सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली किंवा एका जतीन भुईरनं झेल पकडला, तर सुरज पाटील डोंबिवलीचे उद्योजक आहेत, प्रभाकर एंटरप्राइजेसचे ते प्रोप्रायटर आहेत. त्यांच्या वतीने तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राईज आहे, कॅश आमच्याकडे जमा आहे. आणि तुम्ही ज्यावेळी अनाऊन्स करता त्यावेळी मात्र नक्कीच तुम्हाला कॅश प्रथम तर जमा करावीच लागेल असं आयोजकांचा सुद्धा मात्र या ठिकाणी आमच्याकडे मॅसेज आलाय. चांगली सुरुवात हरेश पाटील कडून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसरा चेंडू दीड धाव, 6 धावा धावफलक्यावरती. धावांसाठी मात्र इथे संघर्ष केला जातोय निर्वी स्फोट संघाच्या वतीनं. इथे मात्र पहा अगदी डोळ्यांच्या समोर चेंडूला मात्र तिथे वळवतोय, ही ताकद हरेश पाटीलकडे आहे. आपण देखील रिप्ले मध्ये पाहू शकाल, पहा पडल्यानंतर या ठिकाणी थोडासा धीम्या गतीचा सुद्धा चेंडू होता आणि थोडस या ठिकाणी बाहेरच्या दिशेने अगदी मूव्ह झाला. आणि जर अशा प्रकारे तुमच्याकडे जर आपल्या भात्यामध्ये चेंडू असतील तर मात्र समोर कितीही मोठा फलंदाज असू द्या तुम्ही त्याला शांत ठेवू शकता. आणि ते कार्य सध्या आज मायरा स्पोर्ट संघाच्या सर्वच गोलंदाजानं आज चांगल्या पद्धतीने मात्र पाठ पाडलेला आहे. असं वाटतं की हा सामना कुठेतरी लो स्कोरिंग होतो की काय, ज्या अनुषंगानं खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. ही लेंथ पहा कुटप्प्याची होती, परंतु पुन्हा चेंडू पप्पू माले यांच्याकडे गेला होता, परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू मात्र हा फ्लाय झाला. लॉंग ऑफचा शतरक्षक बॅकअपसाठी आले, चांगली फिल्डिंग तिहेरीचा प्रयत्न होतोय आणि 3 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण झाल्या. पुन्हा आता हिमेश माली हिटिंगच्या झोनमध्ये होते, परंतु त्यांना बॅकअपसाठी कुठलाही फिल्डर नव्हता आणि त्याचमुळे चेंडू त्यांनी मात्र फेक केला नाहीये, स्वतःवरती त्यांनी कंट्रोल ठेवलं. आणि पाहता पाहता धावसंख्या आता मात्र या ठिकाणी 3 धावांच्या साह्यानं पुढे वाटचाल करते. 3-9 अजून एक पारितोषिक आलेलं आहे जतीन भुईरसाठी, जर त्यांनी सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर निलेश पाटील याच करणार 1000 रुपयाचा कॅश प्राईज. ओ पावलांचा बाप रोहन साईडला मात्र उडवलाय, परंतु काऊ कॉर्नर गडी शत्रशिक आहेत, चांगली फिल्डिंग फेक सुद्धा पाहिली तर विकेट किपर एन कडे पाहायला मिळाली. आणि या ठिकाणी पहा अगदी विकेट फेकायची होती आणि तोच प्रयत्न सुरू होता मैदानाच्या आतमध्ये. आणि अखेर फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय आणि निर्वी स्फोटला लागणारा हा 4th धक्का. दिले होता फक्त धाव फलक्यावरती 10 धावा आहेत आणि तिसरा षटक समाप्तीच्या वाटेवरती आहे. आणि शेवटचा चेंडू मात्र असेल हरेश पाटीलच्या या पहिल्या स्पेलमध्ये. पुन्हा मात्र मार्गस्थ होतोय, ओव्हर द विकेट ना मारा करतोय. इथे मात्र पाहू शकाल थात बॅटची कडा होती आणि त्यात अनुषंगाने चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅनकडे निघून गेला आणि 1 धाव तिथे मात्र या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. आणि अशा रीतीने 3 षटकांचा खेळ, अर्थात आत्तापर्यंत आपण 18 चेंडूंचा खेळ पाहिलेला आहे आणि 18 चेंडूंमध्ये आपण जर विचार केला तर फक्त 11 धावा धापलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर महाकाल 11 विरुद्ध मायू 11, त्यानंतर ओमसाई विरुद्ध पियुष 11 आणि लीग स्टेजवरील शेवटची लढत असेल जय हनुमान विरुद्ध द्रोण 11 आणि त्यानंतर आपल्याला क्वालिफायर मॅचेस या लीगमध्ये पाहायला मिळतील. चांगला शेड्यूल आहे, एकूण आपण विचार केला तर 12 संघाची निवड केली गेली आणि
प्रत्येक संघाला आपण विचार केला तर एकमेकाच्या विरोधात खेळण्यासाठी तब्बल 5-5 सामने खेळण्याची संधी निर्माण करून दिली. आणि आत्तापर्यंत या लीगचा आपण विचार केला तर एक मात्र असा संघ आहे की त्या संघाला कुठल्याही संघानं पराभूत केला नाहीये आणि त्या संघाचं नाव आहे जय पारदी बाबा धामणगाव. शपथ षटक हिमेश माली आलाय. तुम्ही एक हिमेश रेशमी याला पाहिलं असेल, पूर्णपणे हिट झाले एज अ सिंगर एज अ ऍक्टर. आणि हा हिमेश माली पाहूया एज अ बॅटर एज अ बॉलर. आणि या स्पर्धेमध्ये मात्र तो हिट होईल की आत्तापर्यंत त्यांनी गोलंदाजीमध्ये या करिश्मा दाखवलाय, चमक दाखवलेली आहे. आणि त्याचमुळे मात्र तो सध्या कॉन्ट्री लेवलच्या ज्या स्पर्धा असतात लेदरच्या त्या मात्र नक्कीच मध्य अर्थात अरुणाचल प्रदेशच्या माध्यमातून तो खेळत असताना नक्कीच आपल्या विभागात नाव लौकिक करतोय. ओ अकुटापदा चेंडू होता, पूल केलाय सक्सेसफुल, मासिव मासिव डिलाइटफुल सिक्सर. पाहू शकाल वेगवेगळ्या अँगलने मात्र हा रिव्ह्यू आय थिंक हा रिप्ले तुम्ही पाहू शकाल. जबरदस्त मात्र या ठिकाणी बॅटचा फ्लो पाहायला मिळाला, परपली मिडलिंग पाहायला मिळाली. आणि पहा चेंडू एक्झॅक्टली कुठे लँड झाला तोपर्यंत मात्र आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये तो मात्र नक्की चेंडू कैद केला. ही ओळख आहे प्रिन्स मूवीची. आणि हा पहिला बाउंड्रीच पाहिली आपण निर्विस स्पोर्टच्या इनिंग मध्ये, कारण आतापर्यंत कुठल्याही फलंदाजाला मात्र बाउंड्री क्लिअर करता आली नव्हती. हा पहिला सिक्सर पाहिला आपण. ओ पुन्हा मात्र इथे चांगली वापसी पाहू शकाल, परफेक्टली यॉर्करचा प्रयत्न होता, बॅटची कडा स्वतः गोलंदाज हिमेश चेंडूवरती पोहोचले गेले. आणि इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न होत आहे, दुहेरीचा प्रयत्न पुन्हा मात्र डायरेक्ट हिट केला गेला. आणि अखेर दोन धावा तिथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. आणि या दोन धावांनी संघाची धावसंख्या आपण पाहतोय त्या फलक्यावरती 19 धाबा. धावफलक्यावरती आपण पाहत आहोत. आणि कुठेतरी एक सन्मानाने धावसंख्येपर्यंत जर पोहोचायचं असेल तर अजून 3 चेंडूमध्ये तुम्हाला 2 मोठे नक्कीच फटके खेळावे लागतील, ज्यामुळे तुमचे गोलंदाज नक्कीच फाईट बॅक करू शकतात. परंतु हिमेशच्या विरोधात प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळणं एवढं सोपं नाहीये. बॅटची कडा आणि फलंदाज कॉट बिहाइंडच्या माध्यमातून बाद होत असताना फलंदाज दीपक धापसीला आता मात्र माघारी परतावा लागेल. आणि अचूक लेंथ हिमेश मालीकडून पाहायला मिळाली. एक चेंडू त्याच्याकडून मात्र कुठेतरी चुकीचा त्याने हाताला होता, तो शॉर्ट पिच चेंडू होता, त्याच्यावरती तो षटकार सुद्धा आपण पाहिला. परंतु त्यानंतर जे चेंडू कुठेतरी पुढे ठेवण्याचा त्याने प्रयत्न केला त्यावेळी त्याला मात्र यश मिळालं असंच मात्र म्हणावं लागेल. नवीन फलंदाज विजय आलाय 7 क्रमांकावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे, फक्त 19 धाबा दहा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी पाहू शकाल काय सुंदर फटका, नो लुक शॉट, चिलो पाटोला फाईन बाउंड्रीच्या बाहेर, एक संजीवनी निर्माण करणारा हा चौकार. अगदी पूर्णपणे ऑफ स्ट्रिपच्या बाहेर गेले, शफल झाले, त्यानंतर परफेक्टली मिडलिंग पाहायला मिळाली. आणि 4 धावा मात्र त्या ठिकाणी विजयनं प्राप्त केला. लास्ट डिलिव्हरी ऑफ फर्स्ट इनिंग. चेंडूमध्ये थोडस परिवर्तन करण्याचा प्रयत्न, थोडस फिंगर रोल केलं होतं हिमेशने, परंतु लाईन थोडीशी चुकीची निवडली. डाबा स्टिकच्या चेंडू मात्र बाहेरून निघून गेला. पंचाची दोन्ही समांतर व्हाईटचा इशारा, कुठेतरी आपण म्हणू शकतो की डुबताला काठीचा आधार असंच म्हणू शकतोय, कारण धाबा या अगोदर येत नव्हत्या. परंतु कुठेतरी दीपक विजय आल्यानंतर थोड्याशा धाबा मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. धा फलक्यावरती 19 धाबा लागल्या गेल्या. आणि अजूनही मात्र एका चेंडूचा खेल येणं बाकी आहे. ओरपीच चेंडू होता, परंतु वेगावरती स्वार आहे हिमेश माली. आणि त्याच अनुषंगाने मात्र शेवटच्या चेंडूवरती एकही धाव मात्र पाहायला मिळाली नाहीये. आणि अशा रीतीनं पहिल्या धाबाचा खेल इथे मात्र संपन्न झालेला आहे. फक्त 24 धाबा आणि विजयासाठी 25 धाबांचं एक छोटस आव्हान इथे मात्र मायरा स्पोर्ट्स संघासमोर इथे उभा केला या निर्विस्फोट संघानं.
त्या धावांचा पाठलाग होतोय की नाही, की धावांचा संरक्षण इथे मात्र केला जातोय का, तत्पूर्वी आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. संघ असतील महाकाल इलेव्हन विरुद्ध मायू इलेव्हन. चला या पण टॉस बॉक्स मध्ये आपण नाणेफेकी संपन्न करूया. तर नक्कीच आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी प्रथमतः पाहुण्यांना इन्व्हाइट करणार आहोत. उपस्थित पाहुणे आपल्या व्यासपीठावरती आहेत. सन्माननीय निलेशजी भुईर आपल्या इथे मात्र उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला नेटची सुविधा या स्पर्धेमध्ये प्राप्त झालेली आहे. या स्पर्धेचे मध्ये नक्कीच त्यांचं चांगलं योगदान आहे, त्यांचं आपण आभार व्यक्त करूया. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. आज नवीन संघनायक आपल्याला मायू इलेव्हन संघाच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळेल आणि एकीकडे पाहिलं तर राजेश पवार आहेत. चार षटकाचा सामना असेल. टॉस दाखवते कारण नवीन संघनायक आहेत. एकीकडे तुम्ही पाहू शकाल महाकाल आहे, तर दुसरीकडे पाहू शकाल DPL अर्थात धामणगाव प्रीमियर लीग 2024. तर मायू इलेव्हन संघाचे संघनायक कॉल देत आहेत. DPLचं कॉल होतं परंतु महाकाल आलेला आहे, कारण महाकाल इलेव्हन संघ खेळणार आहे. तर नक्कीच महाकालचीच मात्र या ठिकाणी प्राप्ती झालेली आहे. पाहुण्यांचं आभार आणि विनंती करतो की आपण जाऊन व्यासपीठावरती विराजमान बाबा. राजेश नक्कीच हा तुमच्यासाठी सुद्धा सामना डूवर डाय सिच्युएशन आहे, तर टॉस जिंकला आणि किती महत्वाचा होता तुमच्या संघासाठी हा नाणा? हो, महत्वाचा होता. मला टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करायचं आहे. राजेश पवार नक्कीच चांगला टच मध्ये आलेला आहे, याचा फायदा आपल्या संघाला कुठपर्यंत होईल आणि नक्कीच तुमच्या मुखातून आम्हाला ऐकायचं आहे. चांगला गेलं ना, आता आम्हाला ही मॅच जिंकायची आणि क्वालिफाय होऊन आम्हाला क्वार्टर फायनल सेमी फायनल पर्यंत जायचे, फायनलची मजल करायची. समुद्र संघ जर पाहिले तर त्यांच्या काही शिल्लक राहिले नाही, त्यासाठी एक औपचारिकता आहे. परंतु तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर त्या संघाला तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न एज अ कुठला गोलंदाज तुमच्याकडे असा आहे की तो नक्की चांगली गोलंदाजी करेल? मी निलेश आहे, परत उमेश आहे, भावे कुणाल आहे. आम्ही चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करू आणि सतीश माळीची विकेट घेण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करू. काही संघामध्ये चेंजेस आम्हाला पाहायला मिळतील? हो नक्कीच. तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस विनिंग अर्थात दोन्ही संघांना आपण ही शीतबाई देणार आहोत. ज्ञानेश्वर पाटील यांच्या वतीने आम्हाला ही शीतबाई लाभलेला आहेत आणि विद्यमान सरपंच जयेश भुईर याच्या शुभ हस्ते आपण हा शीतबाई देत आहोत. क्या बात आहे, नवीन कर्णधार आहे. या आपण या आणि की तुम्ही नाणं गमावलंय परंतु कोल्ड्रिंक्स मिळालेली आहे, किती आनंद होतोय. तुम्ही नाणं पिके जिंकली नाही परंतु कोल्ड्रिंक्स तुम्हाला मिळालेलं आहे, त्याचा किती आनंद झालाय तुला? खूप आनंद झालाय. आणि विचार केला तर या ठिकाणी सामना सुरू आहे परंतु संघटनाकाशी आपण संवाद साधूया. बॅटिंग करायची आहे, तुमच्या स्क्वॉड मध्ये आम्हाला चेंजेस पाहायला मिळेल का? नाही, बिलकुल नाही. मग तू कसा या संघामध्ये संघटनायक म्हणून आलास? असाच. असं नसतं मग कसा असतं? ऑलराऊंडर. ऑलराऊंडर आहेस, तर बॅटिंग तुला मिळेल का नाही आम्ही त्याची प्रतिसाद किती अपेक्षा करू शकतो? हो. आणि नक्की तू युवा आहेस, ज्याप्रमाणे तुमच्या गावकऱ्यांनी स्पर्धा भरवलेली आहे, तुझं काय मत आहे? खूप चांगलं मत आहे. आणि तुला स्वप्न होतं का या स्पर्धेमध्ये मला खेळण्यासाठी नक्कीच संधी मिळेल? हो. तर ती संधी मिळालेली आहे, त्याचं सोनं करशील का नाही? हो. नक्कीच खालून तर पूर्णपणे कापतोय असं वाटतं की नक्कीच मी लढायला चाललोय का? हरकत नाही आहे मित्रांनो, नाणेफेकी संपन्न झालेली आहे. टॉस जिंकला आहे महाकाल संघानं आणि प्रथमतः फिल्डिंग करता देण्यात त्याने स्वीकारलाय. जाऊया आपण लगेचच टॉस बॉक्स मधून सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक विजय पाटील. थँक्यू. धन्यवाद योगेश पाटील सर. व्हॉट अ एफर्ट. मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला प्रयत्न पाहायला मिळाला, एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु लगेच संधी आली धावबाद करण्याची आणि फलंदाज बाद धावबादच्या माध्यमातून. एक पारितोषिक आपण मागाशी अनाऊन्स केलं होतं परंतु खेळाडू इथे मात्र उपस्थित नव्हता. परंतु भावेश आता आलेले आहेत, तर मी विनंती करतो भावेश या आपण पुढे या, कारण आपल्यासाठी विद्यमान सरपंच सन्माननीय जयेश भुईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज आलं होतं. तर मी सन्माननीय निलेश भुईर यांना विनंती करतो की आपण ही कॅश प्राईज आपल्या शुभ हस्ते वितरित करावी. सन्माननीय निलेश भुईर साहेबांच्या वतीनं आम्हाला या स्पर्धेमध्ये नेटचं सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचं आपण या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करूया आणि भावेशला शुभेच्छा देऊया पुढील सामन्यासाठी पुढील वाटचालीसाठी. थँक्यू सो मच. धन्यवाद. सचिन भोईर कुठे असेल तर प्लीज कॉम बॉक्सशी संपर्क साधायचा आहे.
इथं मात्र षटकार मारला तर पप्पू माळी यांनी जर षटकार ठोकला तर सचिन माळी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जोरदार प्रहार आडवा बॅटनं काऊ कॉर्नरच्या दिशेने बरोबर बॉल ट्रॅव्हल होत असताना दोन धावा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि लो स्कोरिंगच्या सामन्यामध्ये अशा प्रकारची फिल्डिंग अपेक्षित नाहीये. इथून तुम्हाला 25 धावांचा पाठलाग करत असताना चांगली फिल्डिंग करणं गरजेचं होतं. तत्पूर्वी धावा बहाल केल्या जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. या दोन धावेनिशी धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर चांगली ओव्हर सुधाकर यांची पाहायला मिळाली. पॉवर प्लेचं षटक 25 धावांचा टार्गेट असताना लो स्कोरिंग सामना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इथून देखील फाईट बॅक देऊ शकतील का हे पाहणं निर्णायक ठरणार आहे. चेंडू हवेमध्ये तिथे मिड विकेटला खूप चांगला झेल पप्पू माळी यांचा खेळ होतोय फेल. फलंदाज बाद मध्ये धामणगाव प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं लो स्कोरिंगचा सामना मित्रांनो आपल्याला अनुभवायला मिळतोय. धामणगाव नगरीमध्ये डीपीएल स्पर्धा आणि या डीपीएल स्पर्धेचं संपूर्ण परिसरामध्ये चर्चा सुरू आहे का कशा प्रकारची स्पर्धा भरवावी आणि त्याचं आयोजन आणि त्याचं नियोजन कशा प्रकारे व्हावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे डीपीएल धामणगाव प्रीमियर लीग. उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सर्व इथे जे पूर्ण धामणगाव या स्पर्धेसाठी ज्या स्पर्धेची आतुरता होती आज ती स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचली आहे. यशस्वी आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळालं. थोडस चेंजेस इथून पाहायला मिळत आहेत. दोन षटकांचा पहिल्या षटकाचा खेळ आय थिंक इथून संपुष्टात आलाय. 7 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथं मात्र पॉवर प्लेचं बंधन हटवल्यानंतर दुसरं षटक प्रगतीपथावरती. ओव्हर द विकेटने फलंदाज या चेंडू हवेमध्ये आहे. तो मात्र चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न केला मिड विकेटच्या खेळाडूने. दरम्यान दोन धावा पूर्ण देखील केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मात्र चांगल्या माइंडनं शांत डोक्यानं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन धावेनिशी 9 धावा धावफलकावरती. 25 धावांचा पाठलाग करत असताना इथून मात्र मायरा 11 संघ महत्वपूर्ण सामन्यामध्ये महत्वपूर्ण कामगिरी करणारा हा मायरा 11 संघ खूप चांगली गोलंदाजी केली. 24 धावांवरती रोखलं ते निर्मित स्पोर्ट्स संघाला. यावेळा पंचांकडे दाद मागितली जाते. सरळ बॉडीवरती ब्रश होणारा चेंडू बाईकच्या माध्यमातनं ही धाव आम्ही ऍड करतोय धावफलकावरती. डबल फिगरमध्ये धावसंख्या 10. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 धावा. 15 धावांची अजून देखील गरज आहे. श्रीनाथ चांगली गोलंदाजी करतायत. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करणं खूप निर्णायक आहे. या मॅचमध्ये तुम्हाला पुनरागमन करायचं असेल कमबॅक करायचं असेल या मॅचमध्ये तुम्हाला शिरकाव करायचा असेल तर अशा प्रकारची गोलंदाजी करणं अपेक्षित आहे. पुन्हा एकदा श्रीनाथ वॉट अ बॉल. जबरदस्त बॉल. स्लोवर चेंडू पडल्यानंतर थोडासा हलकासा लेग कटर फिंगर रोल केले चेंडूवरती आणि लेग कटरच्या माध्यमातून चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. 10 धावा असताना अजून देखील 15 धावांची गरज आहे. 15 चेंडूमध्ये 15 धावेची गरज. बॉल टू रन इक्वेशन. यावेळा माझा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. अजून एक निर्धाव चेंडू. वॉट अ बॉल. फ्लाईट दिली होती यावेळी थोडीशी फ्लाईट. हे बघा पाहू शकता आपण टीव्ही स्क्रीनवरती. डॉट बॉल. स्टंप टू लाईन चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय मैदानाच्या आतमध्ये.
बॉडी लँग्वेज ओळखून देखील चेंडू हाताळले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळा चिप केलाय चेंडू हवेमध्ये, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान स्वतः गोलंदाज चेंडूवरती झेपावले, दरम्यान संधी होती ती दोन धावा पूर्ण करण्याची आणि दोन धावा बघता बघता पूर्ण केल्या गेल्या. विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना मायरा इलेव्हन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 25 धावांचा माफक लक्ष्याचा पाठलाग आतापर्यंत यशस्वीरित्या करत असताना हे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये, विजय भोईर त्यानंतर श्रीकांत पाटील. श्रीनाथ पुढील बॉलसाठी देखील सज्ज आहेत. या मॅचमध्ये तुम्हाला करामती गोलंदाजी करावी लागेल. कमबॅक करायचा असेल निर्मित स्पोर्टला तर इथून तुम्हाला बॅक टू बॅक हादरे द्याव्या लागतील, मोठे धक्के द्याव्या लागतील आणि ते कार्य ते काम कुठला गोलंदाज करेल हे पाहणं देखील तितकंसंच निर्णायक ठरेल या मॅचमध्ये. यावेळेला आपल्या स्टेपमध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला, डेड बॉल. मग ज्या ज्या वेळेला गोलंदाजाचा स्टेपमध्ये जर तुम्ही अडखळत असाल तर अशा प्रकारे थांबणं खूप गरजेचं आहे. बऱ्याचशा वेळा आपण पाहिलं आहे की बीमर चेंडू देखील जाऊ शकतो किंवा वाईट चेंडू देखील जाऊ शकतो. यावेळेला पुढे सरसावत असताना डॉट बॉल, दोन षटकांचा खेळ संपुष्टात. श्रीनाथ यांनी माफक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, फक्त 10 खर्च केल्या, ते 4 खर्च केल्या आपल्या स्पेलमध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. सामना संपलेला नाही आहे अजून, सामन्यामध्ये बरंच काही दडलेलं आहे गुपित. सामन्यावरती बॅलन्स सामना आहे अजून. कुठला संघ एकूण 10-12 आहेत धावफलकावरती, अजून देखील 13 धावांची गरज आहे. येणारे चेंडू 12 आहेत, 12 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, विजय भोईर आणि त्यानंतर श्रीकांत पाटील. चेंडू 13 धावांची गरज. अजिंक्य गोलंदाज सज्ज झालेला आहे. अजिंक्य याला चांगली गोलंदाजी करावी लागेल, त्या धाबा डिपेंड करायचे असतील, धाबांना लगाम लावायचा असेल तर इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. बॅक टू बॅक हादरे द्यावे लागतील, मोठे धक्के या मॅचमध्ये निर्णायक ठरतील. 12 धावफलक. अजिंक्य पहिलाच बॉल चेंडू हवेमध्ये, बॅटची नरे, चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक दक्ष आहेत, झेल स्वीकारतायत, फलंदाज बोलतोय बाद. कॉटन बॉल झेल बादच्या माध्यमातून खेळाडू बाद झाले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 5 क्रमांकावरती बॅटर आले आहेत, हिमेश माळी. आता मात्र मॅचमध्ये ट्विस्ट आहे. कुठेही जाऊ नका, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 11 चेंडू आणि 13 धावांची गरज, म्हणजेच एकंदरीत विचार केला तर ह्या सामन्यामध्ये जीव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. मी तर म्हणेल ज्या प्रकारची आतापर्यंत गोलंदाजी देखील राहिली आहे. अजिंक्य पुन्हा एकदा सज्ज, यावेळेला मात्र चांगला बॉल परतो. एक्झॅक्टली काय घडलंय तिथे, शॉर्ट पॉइंट लेगला चेंडू बीट करत असताना बॅटची एज आणि चेंडू लॉंग स्टॉप सीमेकडे, 4 धावांसाठी चौकार.
एकंदरीत काय नो चेंडू देखील आहे वन शॉट आहे वन शॉट धाव फलक आपण पाहिलं तर 17 धावा धाव फलकावरती अजून देखील 8 धावांची आवश्यकता आहे नेट टू नेट कट टू कट मॅच मित्रांनो पाहायला मिळतोय फोटो फिनिश मॅच मैदानाच्या आतमध्ये धामणगाव प्रीमियर लीग 2024 काय सामने पाहायला मिळाले यावेळेला मात्र ऑटो बॉल खूप चांगला बॉल मिड ऑफला फिल्डर आहेत डीप मधून आले लॉंग ऑफ मधून जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत संधी होती दोन धावा घेण्याची आणि दोन धावा देखील पूर्ण केल्या गेल्यात 19 धावा धाव फलकावरती आहेत 5 धावांची 6 धावांची गरज आहे 8 चेंडू 6 धावांची गरज कुठेही जाऊ नका पाहत राहा बघत राहा डीपीएल धामणगाव प्रीमियर लीग 2024 सर्व आमचे प्रेक्षक मॅचकडे एकटक नजरेने बघतायत महत्त्वपूर्ण सामना आहे अजिंक्य पुन्हा एकदा सज्ज झालेत आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली अजिंक्यने ओव्हर द विकेट यावेळेला मात्र वा व्हॉट अ शॉट गुड नॉट एक तमाशा देख चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार आता मात्र दोन धावांची गरज आहे येणारे चेंडू आहेत 7 दरम्यान आगमन झालेलं आहे पालेगावचे किसन चढणे साहेब आलेले आहेत क्रिकेटचे निस्सीम चाहते क्रिकेट वरती भरपूर प्रेम असणारे आणि त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय धामणगाव प्रीमियर लीग मध्ये डीपीएल 2024 मध्ये वेलकम 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 साहेब क्रिकेट वरती प्रेम असणारे बरेचसे आपण चाहते पाहतो त्यामधील एक व्यक्तिमत्व निस्सीम प्रेम असणारे क्रिकेट वरती असायला जावा ओव्हर द विकेट पुन्हा एकदा या मॅच मध्ये फक्त औपचारिकता उरली आहे मॅच फिनिश विजय फटका इथून पाहायला मिळाला तो हिमेश माळी यांच्या बॅट मधून अभिनंदन टीम मायरा 11 हार्ड लक निर्मित स्पोर्ट्स या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पप्पू माळी हे ठरत आहेत मॅन ऑफ द मॅच पॉवर प्लेचं षटक हातात असताना फक्त धावा खर्च केले एक आणि एक गडी बाद केला त्यात नंतर बॅटिंग करत असताना एक चौकारणीशी 7 धावा ज्या खेळाडूने बनवल्या ते ठरत आहेत मॅन ऑफ द मॅच पप्पू माळी यांना मी इन्व्हाइट करतोय आपण लगेचच मुख्य व्यासपीठावरती आपला पारितोषिक घेण्यासाठी आपण लगेचच यायचं आहे खूप चांगली कामगिरी पाहायला मिळाली पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये पप्पू माळी यांच्या माध्यमातून उपस्थित मान्यवरांमध्ये आमचे चढणे साहेब उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून आपण आकर्षक सामनावीर पप्पू माळे यांना आपण सन्मानित करत आहोत आकर्षक ट्रॉफी त्यात नंतर मेडल देखील गणेश भोईर साहेबांच्या माध्यम नीरज भोईर साहेबांच्या माध्यमातून हे मेडल पप्पू माळे यांना देत आहोत सामनावीर त्यात नंतर टी शर्ट
टी शर्ट देखील आपण देणार आहोत. गौतम पाटील यांच्या माध्यमातून हे टी शर्ट आपण पाहिलं. ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच साठी. खूप चांगला लो स्कोरिंग सामना पाहायला मिळाला. पण तो वन साइड